Dear student, we are going to discuss here the diminishment of ecosystem due to interference of human being. म्हणजे काय झालेलं आहे, मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होत चाललेला आहे. तर ते कसा? मेनी ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर अफेक्ट ऑन इकोसिस्टम. म्हणजे मानवाचे जे काही प्रक्रिया आहे, मानवी प्रक्रियेमुळे, मानवी कृतीमुळे काय झालेलं आहे, त्याचा परिणाम हा परिसंस्थेवर झालेला आहे. तर कसं? फॉर एक्झाम्पल, मायनिंग अँड एक्सेसिव्ह कटिंग ऑफ ट्रीज. म्हणजे खूप जास्त प्रमाणात माणसाने काय चालवलेले आहे, वृक्षतोड चालवलेली आहे, आणि खाणकाम या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, याचा परिणाम जागेंवर कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणजे जी जागा आहे त्या जागेवर त्याचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होऊ शकतो. डिफरंट ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर अफेक्ट ऑन डिफरंट इकोसिस्टम, फ्रॉम ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन इकोसिस्टम टू अनदर ॲज वेल ॲज एक्सटिंक्शन ऑफ स्पेसिस. म्हणजे काय झालेलं आहे, या अशा प्रकारच्या परिसंस्थेच्या रासमध्ये काय झालेलं आहे, एका परिसंस्थेचे रूपांतर हे दुसऱ्या परिसंस्थेमध्ये होऊ शकते, किंवा बऱ्याच प्रजाती ज्या आहेत, म्हणजे परिसंस्थेमध्ये सापडणाऱ्या त्या परिसंस्थेमधल्या ज्या प्रजाती आहेत त्या नष्ट होऊ शकतात. नेक्स्ट स्टेज, ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टम. म्हणजे काय? तर काही मानवी कृती ज्या कशासाठी जबाबदार आहेत, तर परिसंस्थेच्या रासासाठी जबाबदार आहे. त्याविषयी आज आपण इथे माहिती पाहूया. तर त्यामध्ये सर्वात आधी पाहूया, ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. म्हणजे काय झालेलं आहे, जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढ झाल्यामुळे, इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. म्हणजे काय? तर जे संसाधने आहेत त्यांचा आपण फार जास्त प्रमाणात वापर करायला लागलेला आहे, कारण लोकसंख्या वाढ झाल्यामुळे. इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. मॅन्स आर कंज्युमर. म्हणजे मानव जो आहे तो काय आहे, या ठिकाणी भक्षक आहे. तर इट स्नॅचेस मोर नंबर ऑफ रिसोर्सेस फ्रॉम दी नेचर. ड्यू टू धिस इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाने जो संसाधनांचा वापर खूप जास्त प्रमाणात करायचा प्रयत्न केल्यामुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी इट स्ट्रेस ऑन इकोसिस्टम. म्हणजे याचा ताण वाढलेला आहे. कशावर? परिसंस्थेवर याचा ताण वाढल्यामुळे काय झालेलं आहे, डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टम. म्हणजे याचा काय परिणाम होईल, समोर जाऊन त्या ज्या इकोसिस्टम आहे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, किंवा नष्ट होऊ शकते. नेक्स्ट इज अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. शहरीकरण म्हणजे शहरीकरण करण्यासाठी काय झालेलं आहे, मानवाने जंगलतोड चालवलेली आहे. इट डिस्ट्रॉइड प्लांट्स अँड लार्ज नंबर ऑफ ट्रीज. म्हणजे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी शहरीकरण करण्यासाठी मानवाने त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग स्थापन करण्यासाठी जंगलतोड चालवलेली आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे, इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. म्हणजे याचा परिणाम काय होते, परिसंस्थेवर होतो. म्हणजे परिसंस्थेमध्ये असलेले जे सजीव आहेत त्याच्यावर याचा परिणाम होऊन ते नष्ट होण्याच्या मार्गावर. नेक्स्ट पार्ट इज इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. म्हणजे काय झालेलं आहे, फॉर द रॉ मटेरियल, म्हणजे जो कच्चा माल लागतो कशासाठी, फॉर द इंडस्ट्रीज, म्हणजे एखाद्या औद्योगिक कारखान्यामध्ये जो कच्चा माल लागतो, हा जो रॉ मटेरियल कच्चा माल जो मिळतो औद्योगिक कारखान्यासाठी, हा कुठून मिळतो, जंगलातून मिळतो. आणि त्याच्यासाठी काय झालेलं आहे, मानवाने जंगलतोड चालवली आहे. पार्ट इज टुरिझम. पीपल विजिट टू द सीनिक प्लेसेस फॉर द एंटरटेनमेंट अँड एन्जॉईंग. म्हणजे आनंदी आनंद मिळवण्यासाठी आणि स्वतःमध्ये एंटरटेनमेंट करण्यासाठी मानवाने काय केलेलं आहे, जे निसर्गरम्य प्लेस आहेत त्या ठिकाणी ते काय करतात, पर्यटक लोक त्या ठिकाणी व्हिजिट देतात. फॉर दॅट द ॲम्युनिटीज कॅन क्रिएटेड बाय ह्युमन बी. म्हणजे त्या ठिकाणी त्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी, किंवा त्या ठिकाणी चांगल्या रीतीने आपल्याला एखादा स्थळ निसर्गरम्य ठिकाण पाहता आलं पाहिजे, त्यासाठी ठिकाणी काय केलेलं आहे, मानवाने त्या ठिकाणी नवीन काही वस्तू निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. फॉर द प्रिपरेशन ऑफ लार्ज डॅम्स दे कटिंग ऑफ ट्रीज टेक प्लेस. ज्या गवताळ प्रदेशातल्या परिसंस्था आहेत किंवा जमिनीवरच्या परिसंस्था आहेत त्या पाण्याखाली येतात. कशामुळे? फॉर द लार्ज डॅम्स, म्हणजे मोठे जे डॅम तयार केल्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, आणि त्याचाही परिणाम काय होतो त्या परिसंस्थेवर होतो. म्हणजे जी गवताळ प्रदेशातली परिसंस्था आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते, ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये कन्वर्ट होते, म्हणजे पाण्यातली परिसंस्थेमध्ये तिचं रूपांतर होते. नेक्स्ट पार्ट इज वार्स. ड्यू टू वार्स हेवी बॉम्ब एक्सप्लोजन ॲज वेल ॲज माइन डिस्ट्रक्टिंग द इकोसिस्टम. म्हणजे इट अफेक्ट ऑन इकोसिस्टम. देन द नेक्स्ट इज नॅचरल कॅलॅमिटीज लाईक अर्थक्वेक, वोल्कॅनो, फ्लडिंग. इट ऑल्सो अफेक्ट ऑन इकोसिस्टम. म्हणजे काय होते, जे
डिजास्टर आहेत, म्हणजे नॅचरली होणारे जे डिजास्टर आहेत त्यांच्यामुळे काय होते, परिसंस्थेवर किंवा परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी त्या कारणीभूत ठरतात.